सब इंस्पेक्टर भारत रिपोर्टिंग सर। भारत? अरे काल तो तुझा चेहरा वेगळा होता सर। तो भारत केंद्रे, मी भारत हेंद्रे। असे भाई खमन नाही बाबा, म्हणजे तू भी आता टीम मध्ये? हा टीम मध्ये सगळे भारतात जमा केले का? ते भारत कुठे गेला सर? ते ह्याच केसच्या निमित्ताने परळीला गेला सर। ते काय सर, ते तुम्ही जे रेकॉर्ड रूम मधून डाटा काढा सांगितलं होतं त्याच्यामध्ये 3 केस सापडले। केस नंबर 1 परळी, 32 वर्षाच्या माणसाने स्वतःच्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला। कारण हे होतं की 6 महिने आधी त्या माणसाच्या पायावर दगड घालून त्याला लंगडं केलं। मग भारत याच केसच्या संदर्भात परळीत गेलाय का? हा सर, गरज नव्हती। नेक्स्ट, 16 वर्षाचा तरुण मुलगा ज्याला की जन्मातच पोलिओ असून तो लहानपणापासून लंगडा आहे, त्यांनी त्याच्या मित्राला दारू पाजून डोक्यात दगड घालून खून केला। इन्व्हेस्टिगेशनमधून हे समोर आलं की हे सगळं प्रेम प्रकरणामधून झालं। त्याला 2 वर्ष बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं, 2 वर्ष सेंट्रल जेल, आणि मग नंतर त्याच्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा माफ झाली। ओके, 16 वर्ष। नेक्स्ट सर, एक केस नंबर 3 ही जरा कन्फ्युजन आहे, कारण ह्याच्यामध्ये कोणी लंगडा आहे की नाही हे अजून कळलंच नाही। कशामुळं? संग्राम आश्रममधल्या एका शिक्षकाची मान पिरगळून त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला, आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये आय विटनेस असा भेटला की त्यांचं असं म्हणणं आहे की खुनी लंगडत चालत होता, पण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे खुनी लंगडा नव्हता। दॅट्स कन्फ्युजिंग। हो सर, आणखी एक, ज्या स्टुडंटवर डाऊट होता त्याला भरपूर इंटरोगेट केलं, पण तो कोणी नाही सापडला। ज्याला इंटरोगेट केलं त्याचं नाव काय? शुभम। आता सध्या तो कुठे? सर त्याचे डिटेल नाही का? ओके, आता माझ्या डोक्यात एक नवीनच लीड आली भारत। मला बहुतेक असं वाटतंय की मारणारा लंगडा नाहीच आहे, पण खून करून तो लंगडण्याचं नाटक करतोय, म्हणजे तिथं काहीच एव्हिडन्स राहून नाहीत। सर तुमचं पण बरोबर आहे, पण असं असू शकतं ना की मारणारा खुनी लंगडा होता पण संशय ह्याच्यावर आलाय म्हणून? त्याची पण शक्यता नाकारता येत नाही। बरं, ते चंदूचा काय पत्ता? नाही सर अजून। ते समर्थाला जाऊन भेटा, त्याच्यासोबत अख्खं बीड छान मारा, चंदू मला पाहिजे। तोपर्यंत मी जाऊन चौकशी करतो, त्या शुभमची माहिती घेणं खूप गरजेचं आहे। निघा सर। काय झालं सर? आपण नाही का एकदा शनीला फोन करून चौकशीसाठी बोलवलं होतं? हां, तर त्याचे कार्यकर्त्याचे फोन येत आहेत, नुसते धमकी देते। इथून पुढे जर त्यांचा कुणाचा जरी फोन आला, एकच सांगा, असल्या कुठल्या बी दादाची भाईची जर डॉनगिरीची भाईगिरीची जर धमकी दाखवलीस तर दांड्याला तेलच लावून येणार बीड पोलीस। अविनाश भोसले, इन्स्पेक्टर शिवाजीनगर पोलीस स्टेशन। थोडीशी महत्वाची माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो। 2014 शुभम नावाचा एक विद्यार्थी आपल्याकडे होता का? शुभम? हा, 2014।
त्या रॅम्पला 200 बोम आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणता हवा? तो त्याचं सरनेम तर मला नाही सांगता येणार, पण हा असा कोणी शुभम नावाचा विद्यार्थी जो थोडासा विचित्र वागायचा किंवा थोडे विचित्र काम करायचा असा? नेमकं तुम्हाला कशी माहिती आली? सर नेमकं तुम्हाला सांगतो की मी एक केसची इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि मी असं ऐकलं की 2014 साली इथे एका शुभम नावाच्या विद्यार्थ्यांनी इथल्या प्रिन्सिपलचा मर्डर केला होता. तो शुभम होता इथं माझ्या अगोदर होता. मी 2016 इथे जॉईन केलेला आहे. त्यांनी 2014 इथल्या प्रिन्सिपलच्या कोर्टामध्ये दगड मारून त्याचा मर्डर केलेला आहे. येस सर, मला त्या शुभम बद्दल माहिती भेटेल. त्याची माहिती तुम्हाला अशी देता येणार नाही. हां, पण एक सांगू शकतो, त्याचा जो डॉक्टरकडे इलाज चालू होता तो मनोरुग्ण होता. ओके, ते डॉक्टरचा मी तुम्हाला पत्ता देऊ शकतो. त्यांचं काही विजिटिंग कार्ड वगैरे? ओके, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, तुमच्या मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद. सर ते एसी केवढा लिहितो? तर विषय असा होता, साल आहे 2003. तुमचा एक पेशंट होता, मेंटल पेशंट शुभम म्हणून, त्याच्याबद्दल जर काय आम्हाला माहिती भेटली असं चालेल. मला एक मिनटाचा वेळ द्या, मिनटामध्ये मी सांगतो. ठीक आहे, चालेल. एकच मिनटं सर. ओके सर, तुमचं नशीब चांगलं. पहिले सापडे खूप जुना मॅटर होता सर. तर इशू काय होता त्या पेशंटचा? अरे हा समर्थ, कसा आहेस? काय नाही, जस्ट काही प्रश्न होते म्हणून विचारण्यासाठी बोलवलं होतं. कोणी काय सापडा ना. बरं, ते चंदूची काय खबर? गेलो होतो ते, नाही भेटलो. मीच पाठवलं होतं भारतला.
हां बरं, तुमच्यामध्ये कोणी शुभम नावाचा मित्र आहे का? म्हणजे तुमच्या पूर्ण सर्कलमध्ये जॉनीच्या कामावर किंवा समीरचा मित्र किंवा चंदूचा मित्र? शुभम नाही सर, आमच्यात तर कोणी शुभम नावाचा मित्र नाही. बरं, कधी चंदूचा ॲक्सिडेंट झालेला, चंदू लंगडायचा किंवा आणखी कुणी लंगडायचं? सर चंदू तर कधी मी लंगडताना नाही पाहिजे. हा सर, जॉनीचा ॲक्सिडेंट झाला होता तर जॉनी काही दिवस लंगडत चालत होता. तू प्रॉपर बिडचास का? सर मी हॉस्टेलवर राहतो. मग तुझे वडील काय करतात? नाही, आई वडील लहानपणीच गेले. ओके, जर काही चंदूचा फोन आला किंवा तुला काही नवीन गोष्ट कळाली तर नक्कीच कॉल कर. सर चंदू चांगला असेल. अरे टेन्शन नाही, चंदूल काय होणार नाही, तपास चालूच आहे. ठीक आहे, ये तू. ठीक आहे. अरे समर्थ, अरे समर्थ, समर्थ तुझं वॉलेट पडलंय. जास्तच अवघड होत चालली सर. आता या केसमध्ये एक नवीनच कॅरेक्टरची एंट्री झाली, शुभम. तो कोण आहे, कुठे आहे, काहीच पत्ता. ते असो, पण मला एक नवीन लीड भेटली. ती काय सर? ते जेवढे पण मर्डर झाले त्यांच्यामध्ये एक सांग. ते कुठलं? ज्यावेळेस जॉनीचा मर्डर झाला त्या दिवशी त्याच्या वडिलांचा वाढदिवस. दुसरा मर्डर झाला समीरचा, त्या दिवशी त्याच्या आई वडिलांची ॲनिव्हर्सरी. योगायोग असू शकतो सर, दोन दिवस झालं चंदू गायब आहे. त्याचं तर असं काही नव्हतं ना? चुकतोयस तो अविनाश. तो जरी दोन दिवसापूर्वी गायब झाला असला तरी आज त्याच्या वडिलांचा वाढदिवस आहे. देऊ नका करो. नाही सर, त्याची वेळ येणार ना. तसं पण सर मला एक तुम्हाला माहिती विचारायची. मी त्या शुभमबद्दल थोडीफार माहिती घेतली आणि मला असं कळालं की त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. नेमकी यात पेशंटची कंडिशन काय असते? त्यामध्ये त्या माणसामध्ये अनेक पर्सनॅलिटी जगत असतात. माणूस तोच असतो, पण त्याला जे भूतकाळामध्ये झालेला जो दुःख असतो त्याच्या विरोधात तो भांडत असतो. जे दुःख तो पोचवू शकला नाही त्या दुःखाचा तो बदला घेतो. त्याच्यामध्ये असं येऊ शकतं की त्याचा मेंदू त्याला पूर्ण कंट्रोल करत असतो. जसं की तो एकदम सरळ स्वभावाचा होऊ शकतो किंवा एकदम आपल्या दुःखाचा बदला घेणारा सुद्धा होऊ शकतो. सर पण हे लंगडत चालण्याचा इश्यू मला समजला. सिम्पल आहे, तो ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असेल तो व्यक्ती लंगडा असावा किंवा भूतकाळात तो स्वतः लंगडा असावा. सर अशी पॉसिबिलिटी आहे का की खुनी लंगडण्याचं नाटक करतोय म्हणजे काही एव्हिडन्स राहू नयेत म्हणून? नाही, तो नाटकं करत नाही आहे. तो जर नाटक करत असला असता तर प्रत्येक ठिकाणी सेम फुटस्टेप नसते आले. ओके, म्हणजे तो माणूस आपल्यातला साधा माणूस सुद्धा असू शकतो. सर मला एक कॉल आला होता, आपला जो सस्पेक्ट आहे त्याच्यासारखा दिसणारा एक माणूस त्याला दिसलाय. मग तुम्ही इथं काय करायला? निघा ना. दुश्मन को शायद पता नाही है उसका काल अविनाश भोसले आ चुका है. जब तुम्हें अकेले में सर, तुम्ही आता शायरी बोलले ना, आता पुढे तेच असेल. तुम तो ठहरे पर दे.
शिता फळे काय माहिती हे असले नमुने टीम मध्ये पाठवलेत. ठीक आहे, थँक्यू सर. ओके, गरज लागली तर कॉल करतो. कधी पण.